सन 2014 पासून बूम खाली करा क्या एवढा का ठीक आहे का बोला सन 2014 पासून खाली करा बुढारी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस विरुद्ध सतत आरोप केल्या जात होते की दोन केसेस लपवल्या त्या केसेस मध्ये पूर्ण माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास क्रमांक 5 यांच्या समोर हिअरिंग झालं। ज्यांनी तक्रार केली होती त्यांचे साक्षी पुरावे झाले, आमच्यातर्फे साक्षी पुरावे झाले, दोन्ही बाजूंचं म्हणणं माननीय कोर्टानी ऐकलं आणि आज माननीय कोर्टानी निसंदिग्ध शब्दामध्ये अनअम्बिग्युअस टर्म्समध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं पहिल्या दिवशीपासून त्यांची मजबूतपणे बाजू मांडली। वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट श्री सुबोध धर्माधिकारी साहेब, वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट श्री सुनील मनोहर साहेब, माझे प्रिय मित्र ॲडव्होकेट देवेन चव्हाण, नितीन तेलगोटे, रितेश कालरा, प्रफुल्ल मोगावकर हे सगळेजण वेळोवेळी या केसमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या साईडनी बाजू मांडण्याकरता उपस्थित राहत होते। आज माननीय कोर्टानी सगळ्या बाजूंचा विचार करून सगळ्या बाबी विचारात घेऊन माननीय फडणवीस साहेब यांना निर्दोष मुक्त केलेला आहे। काय निरीक्षण नोंदवलेले आहे? खाली कर निरीक्षण माननीय कोर्टानी हे नोंदवलं की 125A लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गुन्हा सिद्ध होण्याकरता ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या गोष्टी या प्रकरणात सिद्ध झालेल्या नाहीत, याच्याबद्दल डिटेल